कुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मोत्याचं लोटी भांडं कसं बनवायचं ते बघणार आहोत। मोत्याची स्वस्तिक लोटी, ज्या लोटीवर स्वस्तिक आकारलेलं आहे ती लोटी आज आपण बघणार आहोत। हे लोटी भांडं तुम्ही पूजेत डेकोरेशनला म्हणून ठेवू शकता, नक्की करून बघा। चैत्रांगणात सुद्धा हे लोटी भांडं तुम्ही ठेवू शकता। चला तर मग आपण सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे पांढऱ्या रंगाचे चार नंबरचे मणी घेतलेले आहेत, लाल रंगाचे चार नंबरचे मणी आहेत, त्यानंतर नायलॉनचा धागा आणि सुई आहे, कात्री आहे आणि गोल्डन कलरचे चार नंबरचे मणी आहेत। सुरुवातीला धाग्यात चार पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि गाठ मारून घ्यायची आहे। व्यवस्थित घट्ट गाठ मारून घ्यायची, दोन ते तीन गाठी मारून घ्या, म्हणजे ते घट्ट बसेल असं आपल्याला हे इथे चौफूल करून घ्यायचं आहे। हे लोटी भांडं तुम्ही नक्की करून बघा, खूप छान दिसतं। तुम्हाला जर का साईज मोठी हवी असेल तर तुम्ही 6 किंवा 8 नंबरचे मणीसुद्धा इथे वापरू शकता। आता आपण या पुढच्या एका पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता धाग्यात दोन पांढरे एक लाल मणी ओवायचा आहे। ज्या मण्यातनं धागा बाहेर काढलाय त्याच पांढऱ्या मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा, म्हणजे हे पुढे चौफूल तयार होईल। हे बघा, आता धागा दोन मणी पुढे सरकवायचा आहे। हा पहिला पांढरा मणी आणि हा दुसरा पांढरा मणी। आता धाग्यात एक लाल दोन पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। बघा, खालच्या दिशेला आपल्याला लाल मणी दिसायला पाहिजे। आता या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता धाग्यात दोन पांढरे एक लाल मणी ओवायचा। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, चौफूल करून घ्यायचं आणि धागा आता दोन मणी पुढे सरकवायचा आहे। हा पहिला पांढरा मणी आणि हा दुसरा पांढरा मणी। आता धाग्यात तीन पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। ही आपली पहिली ओळ पूर्ण झाली। आता या पांढऱ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा। आता आपण इथे दुसऱ्या ओळीची सुरुवात करत आहोत। तीन पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि इथे हे चौफूल करून घ्यायचं। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा आता चार मणी पुढे सरकवायचा आहे। हा पहिला पांढरा मणी, मग हा पुढचा दुसरा पांढरा मणी, मग हा तिसरा पांढरा मणी आणि हा चौथा लाल मणी, असा हा धागा पुढे न्यायचा। आता एक पांढरा एक लाल मणी ओवायचा आहे। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, मग खालच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढायचा आणि या पांढऱ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा। आता धाग्यात एक लाल एक पांढरा मणी ओवायचा आहे। या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, चौफूल झालं पाहिजे हे बघा, आणि धागा चार मणी पुढे सरकवायचा। पहिला पांढरा मणी, दुसरा हा लाल मणी, तिसरा पांढरा मणी आणि चौथा लाल मणी, असा हा धागा पुढे सरकवला। आता धाग्यात एक पांढरा एक लाल मणी ओवायचा आहे। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा,
मग हा खालचा लाल मणी यातून धागा बाहेर काढायचा आणि पुढचा पांढरा मणी यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। आता इथे कोपऱ्यात आपण दोन पांढरे मणी घालून घेणार आहोत। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। मग हा पांढरा मणी यातून धागा वर काढायचा आणि या वरच्या पांढऱ्या मण्याशी येणार आहोत। वरच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। इथे आपल्या दोन ओळी पूर्ण झाल्या। तिसऱ्या ओळीला आपण तीन पांढरे मणी घालून घ्यायचे। बघा, असे चौफूल तयार करून घेतलं। आता धागा चार मणी पुढे सरकवायचा। हे तीनही पांढरे मणी आणि त्याच्या पुढचा हा चौथा लाल मणी, असा हा धागा पुढे सरकवून घ्यायचा। आता धाग्यात दोन पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, धागा घट्ट ओढून घ्यायचा। मग हा खालचा लाल मणी यातून धागा बाहेर काढायचा आणि हा पुढचा पांढरा मणी यातून धागा वर काढून घ्यायचा। आता धाग्यात एक लाल एक पांढरा मणी ओवायचा आहे। या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, धागा घट्ट ओढून घ्यायचा आणि धागा चार मणी पुढे सरकवायचा आहे। हा पहिला पांढरा मणी, हा दुसरा लाल मणी, मग हा तिसरा पांढरा मणी आणि हा चौथा लाल मणी, यातून धागा पुढे न्यायचा। आता धाग्यात दोन पांढरे मणी घालून घ्यायचे। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, चौफूल करून घ्यायचं। मग खालच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, मग हा पांढरा मणी यातून धागा वर काढायचा। आता कोपऱ्यात आपल्याला दोन पांढरे मणी घालून घ्यायचे। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, मग हा मधला पांढरा मणी आणि त्याच्या पुढचा हा वरचा पांढरा मणी यातून धागा बाहेर काढायचा। इथे आपल्या तीन ओळी पूर्ण झाल्या। चौथ्या ओळीसाठी तीन पांढरे मणी घालून घ्यायचे। याच पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा चार मणी पुढे सरकवायचा आहे। पहिला पांढरा मणी, दुसरा पांढरा मणी, मग हा तिसरा पांढरा मणी आणि हा पुढचा चौथा पांढरा मणी, असा हा पुढे नेला। आता एक पांढरा एक लाल मणी ओवायचा। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, त्यानंतर हा खालचा पांढरा मणी आणि हा पुढचा पांढरा मणी यातून धागा वर काढून घ्यायचा, धागा घट्ट ओढून घ्यायचा। आता धाग्यात एक पांढरा एक लाल मणी ओवायचा। या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, धागा घट्ट ओढून घ्यायचा, मग धागा चार मणी पुढे सरकवायचा। पहिला पांढरा मणी, दुसरा पांढरा मणी, तिसरा लाल मणी आणि चौथा पांढरा मणी, यातून धागा पुढे सरकवून घ्यायचा। आता धाग्यात एक पांढरा एक लाल मणी ओवायचा आहे। या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, धागा घट्ट ओढून घ्यायचा, मग या खालच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा। आता धाग्यात दोन पांढरे मणी ओवायचे। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, मग हा मधला पांढरा मणी यातून धागा वर काढायचा आणि कोपऱ्यातल्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। आता आपण पुढच्या ओळीची सुरुवात करत आहोत। एक पांढरा एक लाल एक पांढरा, असे तीन मणी ओवून घ्यायचे। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा चार मणी पुढे सरकवायचा। हा पहिला पांढरा मणी, दुसरा लाल मणी, तिसरा पांढरा मणी आणि चौथा लाल मणी, असा धागा पुढे सरकवून घ्यायचा। आता धाग्यात एक लाल एक पांढरा मणी ओवून घ्यायचा। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, धागा घट्ट ओढून घ्यायचा, मग या खालच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढायचा आणि या पुढच्या लाल मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा। आता धाग्यात दोन लाल मणी ओवायचे आहेत।
या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा चार मणी पुढे सरकवायचा. हा पहिला लाल मणी, हा दुसरा लाल मणी, हा तिसरा लाल मणी आणि हा चौथा लाल मणी असा धागा पुढे सरकवून घ्यायचा. आता धाग्यात एक लाल एक पांढरा मणी घालून घ्यायचा आहे. या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. मग खालचा लाल मणी आणि त्याच्या पुढचा हा लाल मणी, यातून धागा वर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता कोपऱ्यात आपल्याला एक लाल एक पांढरा मणी ओवायचा आहे. या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. या लाल मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा आणि पुढच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. इथे आपली ही पाचवी ओळ पूर्ण झाली. आता सहाव्या ओळीसाठी तीन पांढरे मणी ओवायचे आहेत. या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा चार मणी पुढे सरकवून घ्यायचा. या पहिल्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा, मग हा दुसरा पांढरा मणी, मग हा तिसरा पांढरा मणी आणि हा चौथा पांढरा मणी. आता धाग्यात दोन लाल मणी ओवून घ्यायचे आहेत. हा पहिला पांढरा मणी, यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. मग हा खालचा पांढरा मणी आणि त्याच्या पुढचा हा लाल मणी, यातून धागा वर काढून घ्यायचा आहे. ही आपली सहावी ओळ चालू आहे. आता धाग्यात एक पांढरा एक लाल मणी ओवून घ्यायचा. या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा चार मणी पुढे सरकवायचा. पहिला लाल मणी, दुसरा पांढरा मणी, तिसरा लाल मणी आणि चौथा पांढरा मणी. धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता दोन लाल मणी ओवून घ्यायचे आहेत. या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. खालचा पांढरा मणी आणि बाजूचा लाल मणी, यातून धागा वर काढून घ्यायचा. आता दोन पांढरी मणी ओवायचे आहेत. या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. इथे आपली ही सहावी ओळ पूर्ण झाली. या लाल मण्यातनं धागा वर काढायचा आणि वरच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. आता धाग्यात तीन पांढरे मणी ओवायचे आहेत. सातव्या ओळीची सुरुवात आहे. या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा चार मणी पुढे सरकवायचा. पहिला पांढरा मणी, दुसरा पांढरा मणी, तिसरा पांढरा मणी आणि हा चौथा लाल मणी, यातून धागा बाहेर काढायचा. आता दोन पांढरे मणी घालून घ्यायचे. या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. मग हा खालचा लाल मणी, त्याच्या पुढचा पांढरा मणी, यातून धागा वर काढायचा. आता दोन लाल मणी घालून घ्यायचे. या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. मग हा पहिला पांढरा मणी, त्यानंतर हा दुसरा लाल मणी, मग हा तिसरा लाल मणी आणि चौथा लाल मणी, यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा. त्यानंतर आपण दोन दोन पांढरे मणी दोन वेळेला ओवून घेणार आहोत की ओळ ही पूर्ण होईल. आणि मग पुढच्या ओळीसाठी, म्हणजेच आठव्या ओळीसाठी, तीन पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. या वरच्या पांढऱ्या मण्यातनं आपण धागा बाहेर काढून घेतला आहे, त्यातूनच धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा. आणि मग धागा हा पहिला पांढरा मणी, हा दुसरा पांढरा मणी, हा तिसरा पांढरा मणी आणि चौथा पांढरा मणी असा पुढे न्यायचा आहे. आता धाग्यात आपण एक पांढरा एक लाल मणी ओवायचा आहे. ही आपली आठवी ओळ सुरू आहे. या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. मग हा खालचा पांढरा मणी आणि हा पुढचा पांढरा मणी, यातून धागा वर काढून घ्यायचा. मग धाग्यात एक लाल एक पांढरा मणी ओवायचा. या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा चार मणी पुढे सरकवायचा. पहिला पांढरा मणी, दुसरा लाल मणी,
तिसरा पांढरा मणी आणि चौथा पांढरा मणी। आता धाग्यात एक पांढरा एक लाल मणी ओवायचा। या पांढऱ्या मण्यातन धागा बाहेर काढून घ्यायचा। खालच्या पांढऱ्या मण्यातन धागा बाहेर काढायचा आणि या पांढऱ्या मण्यातन धागा वर काढून घ्यायचा। आता शेवटी आपण धाग्यात इथे दोन पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि मग धागा वर काढून घ्यायचा आणि मग तिथे तीन पांढरे मणी ओवून घ्यायचे। नववे ओळीची सुरुवात करायची आणि धागा पुढे सरकवून घ्यायचा। मग एक पांढरा एक लाल मणी घालून घ्यायचा। पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। खालचा लाल मणी आणि हा पांढरा मणी यातून धागा वर काढून घ्यायचा। आता धाग्यात एक लाल एक पांढरा मणी घालून घ्यायचा। या लाल मण्यातनं धागा बाहेर काढायचा आणि धागा चार मणी पुढे सरकवायचा। पहिला पांढरा मणी, दुसरा लाल मणी, तिसरा पांढरा मणी आणि चौथा लाल मणी असा हा धागा पुढे सरकवायचा। आता धाग्यात एक पांढरा एक लाल मणी ओवायचा। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। खालच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा। आता इथे शेवटी दोन पांढरे मणी ओवायचे। पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। या पांढऱ्या मण्यातनं धागा वर काढायचा आणि वरच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। इथे आपली ही नववी ओळ पूर्ण झाली। आता आपण पुढे सगळे पांढरे राऊंड करणार आहोत। अजून आपल्याला पांढरे 12 राऊंड करायचे आहेत। 12 ओळी पुढे करायच्या आहेत। हे बघा, टोटल ओळी होतील 21। पूर्ण 21 ओळी या होतील आणि मग आता शेवटी या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि आता या आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत। एक पांढरा मणी ओवायचा। या समोरच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि हे असं जॉईंट करून घ्यायचं। टोटल 21 ओळी झालेल्या आहेत। आता ही आपली 22वी ओळ होईल। जोडताना पुन्हा एक पांढरा मणी घालून घ्यायचा। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। त्यानंतर हा मधला पांढरा मणी यातून धागा बाहेर काढायचा आणि हा पुढचा पांढरा मणी यातून धागा पुढे न्यायचा। पुन्हा धाग्यात एक पांढरा मणी घालून घ्यायचा। समोरच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। त्यानंतर या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा। मग खालच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा। मग हा मधला पांढरा मणी आणि मग हा पुढचा पांढरा मणी यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। अशाच पद्धतीने आपण हे सगळे मधले पांढरे मणी ओवून जोडून घेऊया। हे बघा, हा आता मी शेवटचा मणी जोडते आहे आणि आता धागा वर काढून घेत आहे। हे वरच्या बाजूला धागा बाहेर काढून घ्यायचा। कुठल्याही एका बाजूला या तुम्ही, काहीच हरकत नाही। एका बाजूने धागा बाहेर काढून घ्यायचा। आता आपण इथे तीन गोल्डन मणी घालून घ्यायचे। ज्या मण्यातनं धागा बाहेर निघाला आहे त्याच पांढऱ्या मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा। चौफूल झालं पाहिजे। त्यानंतर या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। आता इथे दोन गोल्डन मणी ओवून घ्यायचे। या गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि मग खालचा पांढरा मणी आणि त्याच्या पुढचा पांढरा मणी असा धागा पुढे न्यायचा। परत दोन गोल्डन मणी घालायचे, मग खालचा पांढरा मणी, त्याच्या पुढचा पांढरा मणी असा धागा पुढे न्यायचा। प्रत्येक वेळेला ही स्टेप फॉलो करायची आहे। आणि शेवटी आता मी दाखवते, या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि पहिल्या राऊंडमधला या गोल्डन मण्यातनं धागा वर काढत आहे। आता इथे शेवटी एकच गोल्डन मणी घालायचा। गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। चौफूल झालं पाहिजे। या खालच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा, मग ह्या गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढायचा आणि वरच्या गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। सगळीकडे चार चारचे राऊंड झाले। आता तीन पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत।
ज्यातून धागा बाहेर निघालाय तो मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा दोन गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. इथे आपल्याला 5 राउंड करायचा. आता धागा पुढच्या दोन गोल्डन मण्यातनं पुढे काढून घ्यायचा. आता धाग्यात दोन पांढरी मणी घालून घ्यायचे. या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. 5 राउंड झाला मग खालचे दोन गोल्डन मणी आणि त्याच्या पुढचे दोन गोल्डन मणी असा धागा पुढे न्यायचा. परत दोन पांढरे मणी घालून घ्यायचे. या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा. मग खालचे दोन गोल्डन मणी आणि त्याच्या पुढचे दोन गोल्डन मणी असा धागा पुढे न्यायचा. अशाच पद्धतीने आपण हा पांढऱ्याचा राऊंड पूर्ण करून घेऊया. शेवटी कसं करायचं ते दाखवते. हे बघा, दोन पांढरे मणी घालून घेतले. मग या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढला. मग खालचे दोन गोल्डन मणी आणि पुढचे दोन गोल्डन मणी आणि या पहिल्या राऊंडमधल्या या पांढऱ्या मण्यातनं धागा वर काढून घेतला. आता आपण धाग्यात एकच पांढरा मणी ओवायचा आहे. या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. मणी व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा. त्यानंतर आता खालचे दोन गोल्डन मणी, मग हा पांढरा मणी यातून धागा बाहेर काढायचा आणि हा वरचा पांढरा मणी यातून हे धागा बाहेर काढून घ्यायचा. आता या वरच्या सगळ्या पांढऱ्या मण्यातनं धागा फिरवून घ्यायचा आहे आणि हे घट्ट करून घ्यायचं आहे. या वरच्या संपूर्ण सर्कलमधून धागा फिरवून घ्यायचा आणि घट्ट ओढून घ्यायचा आहे, म्हणजे ते छान घट्ट बसेल. हा आहे आपला लोटीचा बेस. घट्ट ओढून घ्यायचा धागा, म्हणजे ते लूज पडत नाही. हे आता आपण वरच्या बाजूला येणार आहोत. हे तुम्ही कुंकवाच्या करंड्याला सुद्धा वापरू शकता. छान स्वस्तिक मध्ये असल्यामुळे कुंकवाच्या करंड्यासाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. मध्ये या साईडची वाटी जर का ठेवलीत तर खूप छान दिसू शकतं. आता आपण वरच्या दिशेला येणार आहोत. तुम्ही हाच धागा वरपर्यंत नेऊ शकता किंवा वरती कुठेही धागा दुसरा बांधू शकता आणि एका पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर 3 गोल्डन मणी घालून घ्यायचे आहेत आणि ज्या मण्यातनं धागा बाहेर काढलाय त्याच पांढऱ्या मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा पुढे सरकवायचा. आता 2 गोल्डन मणी ओवायचे आहेत. चौफूल बनवायचं आहे. या गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. मग खालचा पांढरा मणी आणि त्याच्या पुढचा पांढरा मणी असा धागा पुढे सरकवायचा. प्रत्येक वेळेस धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे, म्हणजे ते लूज पडणार नाही. अशाच पद्धतीने आपण सगळीकडे गोल्डन मणी घालून घेऊया. शेवटी या पांढऱ्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घेत आहे. या पहिल्या राऊंडमधल्या गोल्डन मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा. मग इथे एकच गोल्डन मणी घालून घ्यायचा आहे. या गोल्डन मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. ते आपला राऊंड कम्प्लीट झाला. आता आपण वरच्या दिशेला येत आहोत. वरच्या एका गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. हे बघा, आता 4 गोल्डन मणी घालून घ्यायचेत आणि ज्यातून धागा बाहेर निघालाय त्याच्या मागचा मणी आणि तो मणी अशा दोन मण्यांवरती आपल्याला 6 राऊंड करून घ्यायचा आहे. हे बघा, आता धागा 2 गोल्डन मणी पुढे सरकवायचा. धाग्यात 3 गोल्डन मणी ओवून घ्यायचे. ह्या गोल्डन मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. मग खालचे 2 गोल्डन मणी आणि पुढचे 2 गोल्डन मणी यातून धागा पुढे न्यायचा. इथे आपल्याला सगळीकडे 6 राऊंड करायचे. पुन्हा 3 गोल्डन मणी ओवून घ्यायचे. ह्या गोल्डन मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. मग खालचे 2 गोल्डन मणी आणि पुढचे 2 गोल्डन मणी असा धागा
पुढे न्यायचा। अशाच पद्धतीने आपण इथे सगळीकडे सहाचे राउंड पूर्ण करून घेऊया। शेवटी कसं करायचं ते दाखवते। शेवटच्या राउंडला हे तीन गोल्डन मणी ओवून घेतले, एक गोल्डन मणीन खालच्या दोन गोल्डन मण्यातनं धागा काढला। आता पुढच्या दोन गोल्डन मण्यातनं धागा पुढे सरकवून घेत आहे आणि मग या वरच्या एका गोल्डन मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा। आता धाग्यात दोन गोल्डन मणी ओवून घ्यायचे आहेत, म्हणजे इथे सहाचा राउंड आपला तयार होईल। या गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। हे बघा, सगळीकडे आपले सहाचे राउंड बनवून तयार झालेले आहेत। आता या खालच्या दोन गोल्डन मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे, मग या मधल्या गोल्डन मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा आणि पुढच्या दोन गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। आता इथे आपण मध्ये एक एक गोल्डन मणी ओवणार आहोत। कसा ते दाखवते। एक गोल्डन मणी ओवून घ्यायचा। हा, इथे आपल्याला बरोबर मधोमध बसवायचा आहे गॅपमध्ये, त्यामुळे पुढच्या दोन गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। परत एक गोल्डन मणी ओवून घ्यायचा, पुढच्या दोन गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। त्या मधल्या गॅपमध्ये आपल्याला एक एक गोल्डन मणी बसवायचा आहे। पुन्हा धाग्यात एक गोल्डन मणी ओवून घ्यायचा आणि या मधल्या गॅपमध्ये हा बसवून घ्यायचा। त्यासाठी पुढच्या दोन गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। अशाच पद्धतीने आपण सगळीकडे हे गोल्डन मणी बसवून घेणार आहोत आणि घट्ट ओढून घ्यायचा आहे धागा। बघा, हे सगळीकडे मणी बसवून घेतले। आता इथे आपण गाठ मारून घेऊया। गाठ मारल्यानंतर धागा एखाद दोन मण्यातनं पुढे काढून घ्यायचा। या दोन गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढून घेत आहे आणि मग आता आपण धागा इथे कट करून घेऊया। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। हे बघा, ही आपली लोटी इथे तयार झालेली आहे। त्याच्यावरती हे भांडं, भांड्याचा व्हिडिओ आपण लवकरच बघणार आहोत। तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।